अकोल्यामध्ये एक आगळा वेगळा शंकर पार्वती विवाह सोहळा पार पडलेला आहे. यावेळी वाजंत्री तुतारी सनई चौघडे आणि वऱ्हाडी मंडळींची लगबग पाहायला मिळाली. शंकर पार्वतीचा विवाह सोहळ्याची ही परंपरा कोट तालुक्यातील रेल गावात 700 वर्षापासून जोपासली जाते. चैत्र शुद्ध मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातो. पुण्याच्या भोरमध्ये जानाई यात्रेनिमित्तानं देवीच्या काठी पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हत्ती उंटांसह बेंजो आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मल्लखांब दांडपट्ट्यासारख्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जानाई देवीच्या यात्रेनिमित्तानं बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातील 200 बैलगाडा शर्यत मालकांनी शर्यतीत भाग घेतलेला होता. शर्यतींचं थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. आंबेगाव तालुक्यातील आमोंडी इथे बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. गवळीबाबा आणि मुक्ताई यात्रा उत्सवानिमित्तानं या शर्यती भरवण्यात आल्या. मात्र शर्यतीचे बैल घाटानं सरळ धावण्याऐवजी घाटाच्या मध्यभागी आल्यानंतर थेट घाटाच्या उलट्या दिशेनं विरुद्ध धावू लागले होते आणि एकच धाव पळवला. सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्तानं धुळ्यातून 200 बसेस सोडल्या जाणार आहेत. गडावर चैत्र पौर्णिमेला खान्देशातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. धुळे आगारातून प्रत्येक 15 मिनिटांनी यासाठी बसेस उपलब्ध असतील. ही सेवा 24 तास उपलब्ध असेल आणि सप्तशृंगी गडावर मिनी बस स्थानक त्यासाठी उभारलं जाणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे